महाविकास आघाडीचे आतापर्यंत 158 उमेदवार जाहीर, तर महायुतीचे 189 उमेदवार जाहीर। भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। दिल्लीमधल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा, 11 जागांवरती तोडगा बाकी, फडणवीसांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक, भाजपच्या दुसऱ्या यादीसंदर्भात बैठकीमध्ये 2 तास चर्चा। बैठकीला बावनकुळेंचीही उपस्थिती। महायुतीचे उमेदवार मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, खारमधील निवडणूक कार्यालयामध्ये रॅली काढत निवडणूक अर्ज दाखल करणार। नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर, राष्ट्रवादीकडून लढणार असून अजित पवारांनी दिला एबी फॉर्म। झीशान सिद्दीकींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, अजित पवारांकडून झीशान सिद्दीकी यांना एबी फॉर्म। वांद्रे पूर्वमधून राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी, महाविकास आघाडीकडून वरुण सरदेसाई उमेदवार असल्यानं सरदेसाईंच्या विरोधात झीशान सिद्दीकींमध्ये सामना रंगणार। भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, निशिकांत पाटील सांगली भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जयंत पाटलांना आव्हान देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादीमध्ये, संजय काका पाटील तासगाव कवठे महाकाळमधून रोहित पाटील यांच्या विरोधात रिंगणात। नांदेडचे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, चिखलीकरांना लोहामधून उमेदवारी। नवाब मलिक यांच्या संदर्भात अजूनही चर्चा सुरू, नवाब मलिकांबाबतच्या चर्चा तथ्यहीन, अजित पवार यांची एबीपी माझाला माहिती। आमदारकीचं तिकीट कापल्यानं आमदार मनोहर चंद्रिकापुरेंकडून नाराजी व्यक्त, अजित पवारांनी मला अंधारात ठेवून केसानं गळा कापला, चंद्रिकापुरे यांचं वक्तव्य। अर्जुनी मोरगावमधून अजितदादांकडून राजकुमार बडोले यांना उमेदवारी। आज दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक, निवडणूक समिती आणि स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार, या बैठकीनंतर काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होणार, या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार। नागपूर पूर्व मतदारसंघामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तिकीट गेल्यानं काँग्रेसचे पदाधिकारी नाराज, नागपूरचे काँग्रेसचे नाराज नेते आणि पदाधिकारी दिल्लीला रवाना, नागपूरच्या 6ही जागांसाठी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आग्रही। 85चा फॉर्म्युला असला तरी आता काही जागांची अदलाबदल होईल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य, तर काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल, वडेट्टीवार यांची एबीपी माझाला माहिती। चंद्रपूरमध्ये आयात उमेदवारांना पक्ष तिकीट देत असल्यानं मुनगंटीवार हे नाराज, मुनगंटीवार कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार, विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांना तिकीट मिळण्याची चर्चा। गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये असंतोष असल्याची चर्चा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांना काँग्रेसचा विरोध। काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, साकोरीमधून नाना पटोले, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार, तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक यांना उमेदवारी जाहीर। विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात प्रफुल्ल गुडधे रिंगणामध्ये, काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये गुडधेंना उमेदवारी। धारावीमधून खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना काँग्रेसकडून संधी, काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये 3च महिलांना संधी। भंडाऱ्याच्या साकोलीमधून नाना पटोले यांच्या विरोधात लढण्यास भाजपचे नेते परिणय फुके इच्छुक, साकोलीमध्ये हक्काचं घर आणि शेती असल्यानं मी या विधानसभेचा भूमिपुत्र, फुकेंचं वक्तव्य, तर पक्षानं आदेश दिल्यास लढणार असल्याचे संकेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एकही जागा नसल्यानं काँग्रेसमध्ये बंडखोरी, वरिष्ठांनी अर्ज भरायला सांगितल्याचं काँग्रेसचे अविनाश लाड यांचं वक्तव्य। काटोलमधून सलील देशमुख यांच्या उमेदवारीसाठी अनिल देशमुख आग्रही, मला तिकीट जाहीर तरी सलील देशमुख यांनाच उमेदवारी मिळावी, निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अनिल देशमुख यांची भूमिका।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर, 45 उमेदवारांची नावं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जाहीर, उर्वरित उमेदवारांची यादी आज मुंबईमध्ये जाहीर केली जाणार। बारामतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी, बारामतीमध्ये काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र अशी लढत होणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, राणी लंके आणि भाग्यश्री आत्राम यांच्या नावाचा समावेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाग्यश्री आत्राम यांना अहेरी मतदारसंघामधून उमेदवारी, तर राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम उमेदवार, वडिलांच्या विरोधात लेख निवडणुकीच्या रिंगणात। धाराशिवमधल्या परंडा विधानसभा मतदारसंघामधून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी कायम, उद्धव ठाकरेंनी रणजित पाटील यांना दिला एबी फॉर्म, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक राहुल मोटे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।